सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात यावं याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस भवन सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये सोलापूर शहरातील विविध संघटना संस्थेमधील कर्मचारी सदस्य विद्यार्थी तसंच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या कोविड-19 पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत करावी आणि तसंच ज्या नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यामधून ते पूर्णतः बरे झाले आहेत अशा नागरिकांनी प्लाझ्मा दान करावं असं आवाहनही यावेळी आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं करण्यात आलंय. यावेळी अधिक माहितीसाठी संपर्क 97 30 16 02 19 94 22 46 07 77. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि आता गरज आहे. अनेक कोविड पेशंट्सना रक्त पण लागतं, प्लाझ्मा पण लागतो, तर त्या अनुषंगाने आम्ही आज ब्लड डोनेशन ड्राईव्ह किंवा रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आपण सगळे त्यात सहभागी व्हा. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असतं आणि ह्याच्यातून अनेक जीव वाचू शकतात. आपण ह्याच्यात सहभागी व्हाल अशी आशा आम्ही बाळगतो आणि कोरोनापासून स्वतःची काळजी घ्या, पण घाबरू नका. काही लक्षणं दिसली तर लवकरात लवकर डॉक्टरला कळवा आणि तुम्ही घरी बसल्या देखील बरे होऊ शकता. मास्क घाला. तुम्हाला मास्क पाहिजे का लॉकडाऊन पाहिजे? अर्थात मास्क लॉकडाऊनपेक्षा परवडतो आणि आपण जर मास्क घातलं तर लॉकडाऊन घेण्याची वेळ येणार नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि धन्यवाद.